अध्याय 21. ओम नमो जे विघ्नांतका गजवदना विनायका नानावतार लीला नाटका करुणिया दाविसी श्री गजानन महाराजांचे 21 अध्यायीसांचे चरित्र नित्य वाचावयाचे रचियले तव कृपे. आता हा कळसाध्याय कलियुगी तरुणोपाय धरावे सद्गुरु उपाय आणि सेवा करावी. स्वामी समाधी स्थानात शेगाव पवित्र स्थळात हजारो भक्तजन येतात दर्शनासी संतत. एकदा मंदिराची उभारणी चालली असे त्या स्थानी एक काम करी तोल जाऊनी उंचावरुनी कोसळे सगळे ओरडती त्या वेळा पडला पडला मेला मेला जरी पडे जेथ असे शिळा तरी घायाळ न होय कोणीतरी अलगत धरिले मज देऊनी हात ऐसे तो मजूर म्हणत नवल वाटे सर्वांना ज्याने मजला धरी आले तो कोठे गेला ना कळे स्वामीच ते ऐसे बोलले मजूर सर्व श्रद्धेने. जयपुरासी एका बाईला पिशाच्याचा त्रास झाला दत्तात्रेय दृष्टांत तिचला देवो निया सांगती. रामनवमीची या दिवशी शेगावात जरी जशी जाशी तरी बाधे तुन मुक्त होशी तैसी आली ती तेथ. मुलांसहित सभा मंडपात अर्धवट झालेल्या उभारणीत खांबाची या आधारे राहत उभी ती सुरक्षित. गर्दी झाली उत्सवात लोक ढकला ढकली करीत त्यांचा धक्का खांबासी तेथ अचानक लागला. खांब अचानक ढळला बाईच्या अंगावरी पडला लोक धावले उचलायला खांब होता उजड. परीबाई खांबाखाली मुलासह अडकली सुखरूप तिला काढली लोक करिता करीती आश्चर्य. स्वामींची कृपा होऊन पिशाच्य गेले निघून बाई सुरक्षित संपूर्ण तिची कृपा स्वामींची तीच कृपा स्वामींची. रामचंद्राची आधरी प्रकटली स्वामींची स्वारी एकदा ऐसी नवल परी जाहली से परिसावी. दारापुरती उभे राहती खायला द्या हो ऐसे म्हणती. रामचंद्र ओळखती घरात ते पाचारिती त्याला म्हणती आहे ऋण तुझ्याकडे अजून म्हणून केले असे आगमन ऋण फेडावे लागेल. नाना प्रकारे सन्मान देत असे पक्वान भोजन स्वामी म्हणती नाही न्यून मला काही आणखी. जेथे माझे उष्टे पडेल तेथे कूळ होईल संपन्न म्हणून वाढून या आण लवकर अन्न ते अंगावरी त्याला पांघरुण नंतर दक्षिणा द्रव्यदान पाटील देई भोजन 5 रुपये दक्षिणा आज्ञेनुसार शाल अर्पण ऐसा पाटील सन्मान करी तसे आदरे संपूर्ण परी स्वामी पुलले तुझी ही 5 रुपये दक्षिणा आली नाही माझ्या मना सेवा करावी फेडूनी ऋणा मठाची या सेवेने मठातला कारभार पहा होऊनी जमेदार चालवावा अधिकार काम सोपे नसे ते तुझ्या पत्नीची या रक्षणाला ताई तदे तो घालायला पीडा होणार नच तिला यापुढती निश्चय तुझ्या सर्व परिवारास कल्याण होईल विशेष प्रपंच परमार्थ उपदेश करीती स्वामी आणखी. गोसावी रूपे आलेले तेच गजानन महाराज गेले रामचंद्राचे मन झाले श्रद्धा पूर्ण त्यावेळी बांधिला स्वामी दत्त ताईत कांता त्याची पीडा मुक्त मठातली व्यवस्था पाहत रामचंद्र आदरे असे श्री स्वामी गजानन गण गण गणात बोते म्हणून गणपतये नमः पठण अतिशीघ्र करीत तोच मंत्र परमप्रभावी चालत असे गजर शेगावी तसाच देशात गावोगावी म्हणता ती भक्तजन ही संक्षिप्त ओवी रूप. पूजा केली मने निष्पाप पठण रूपे आपोआप पावन भक्ता करील एकाच दिवशी संपूर्ण 21 अध्याय पठण करिता इष्ट कार्य घडून यश मिळेल कृपेने. संपूर्ण पोथी 3 दिन दशमी ते द्वादशी धरून प्रतिमास 2 पठण करावी भक्तांनी प्रतिदिन 3 अध्याय 7 दिवसात पूर्ण होय हाई असे पर्याय कार्यसिद्धी कारणे. कायावाचा मन आपुले शुद्ध ठेवून नित्य 1 अध्याय पठण करिता उन्नतीकारक सामुदायिक पारायण करिता मंडळी आमंत्रुण
पठणानंतर दक्षिणादान अल्प उपहार अर्पावा. स्वामी मूर्तीची अपूर्ती पुष्पार्चन दीप उद्बत्ती नमस्कार करून वाचिती ते जन यशस्वी. स्नानोत्तर सकाळी अथवा रोज सायंकाळी पर्वकाळी शुभकाळी नित्य वाचन करावे. शेगावी समाधी दर्शन आणि प्रसाद ग्रहण तयापरी हे पोथी वाचन सगुण हो उपासना. मोठा ग्रंथ वाचनासी नसे सामर्थ्य दुबळांसी त्यांना उपयोगी विशेषी हे वागत न होईल. मुख्य असे स्मरण चित्तचरणी शरण दुसरे ते सदा चरण सदा प्रसन्न राहावे. संकटी धैर्य धरावे आपणासह लोक तारावे. प्रपंच परमार्थ साधावे सावरावे आप्तजना. दयाशुद्ध वत्सलता अंगी असावी शालीनता. श्री गजानन स्वामी म्हणता जय जयकार करावा. दिवाकर कवी साक्षात्कारे स्वामींची या उपकारे. रचिता चाहला चरित्र सारे सादर ते यापरी. एकोणीसशे एकवीस शकाब्दी या एकवीस अध्यायरूपी सुग्रास नैवेद्यार्पी स्वामींना. अध्याय एकविसावा समाप्त. सिद्ध गजानन महाराज चरित्र समाप्त. श्री गजानन अर्पणमस्तू.